उद्धव ठाकरेंच्या टीकेवर गुलाबराव पाटलांनी पलटवार केलाय. लाडकी बहीण योजनेवर टीका करणारे लाडके भाऊ असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. लाडका भाऊ कुणाला म्हणायचं हे कळत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते आणि त्याच्यावरून आता गुलाबराव पाटील यांनी पलटवार केला आहे. उद्धव ठाकरेंच्या त्या टीकेला गुलाबराव पाटलांनी प्रतिउत्तर दिलंय. राज्यात एक मुख्यमंत्री आहे, दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे आता नेमका लाडका भाऊ कुणाला म्हणायचा असा हल्ला बोल केला होता उद्धव ठाकरेंनी, त्यावरून गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलंय. मध्यंतरी आपले आता काय झाले ती एक घोषणा त्यांनी योजना केली लाडकी बहीण, हरकत नाही, चांगली आहे. लाडकी बहीण म्हटल्यानंतर बहिणीला पहिला भाऊ कोण ते तरी दाखवा ना. कारण हा म्हणतो मी तुझा भाऊ, तो म्हणतो मी तुझा भाऊ, तो म्हणतो नाही मी तुझा भाऊ. सगळेच म्हणजे जनतेचा पैसा आणि सगळे फुकट खाऊ. पैसा जनतेचा, ज्ञानिकांच्या खिशातनं काही काढलेलं नाहीये. या गोष्टीचा सगळ्यांना निश्चितच आपण करतो की जिथे जिथे घटना घडल्या आज आपण कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल की फक्त सायकल वाटणं किंवा 1500 रुपये वाटणं हा आमचा उद्देश नाही आहे, तर महिलांच्या सुरक्षितेबाबतीमध्ये काय केलं पाहिजे हा सगळ्याकडनं मांडणी करून समाजामध्ये याचा प्रचार आणि प्रसार सगळ्यांना समजून सांगण्याचा हा विचार आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणी राजकारण करू नये असं मला या ठिकाणी. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली, मात्र लाडका भाऊ कोणाला म्हणायचं हेच महिलांना कळत नाही असं त्यांनी हा आरोप केला. ते आमचे लाडके भाऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.